सरकारची दीडपट हमीभाव देण्याची घोषणा फसवी ठरली आहे. संगमनेर बाजार समितीने अद्ययावत आणि दर्जेदार सुविधा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिल्या असून कायम मदतीची भूमिका ठेवली आहे. मात्र हे सरकार शेतकऱ्यांबाबत पूर्णतः उदासीन असून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे आणि सरकारनं शेतकऱ्यांसाठी कायम मदतीची भूमिका घेतली पाहिजे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी आणि महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सभापती शंकरराव खेमनर होते तर व्यासपीठावर बाजीराव पाटील खेमनर, ॲडव्होकेट माधवराव कानवडे, रामदास पाटील वाघ, शिवाजीराव थोरात, बाबा ओहळ, आर बी रहाणे, अजिंक्य वाघ, अमित पंडित, हनुमंता खेमनर, लहानुभाव गुंजाळ, अजय फटांगरे, संपत डोंगरे, चंद्रकांत कडलक, सभापती निशाताई कोकणे, निर्मलाताई गुंजाळ, कारभारी नवले, सचिव सतीश गुंजाळ, भारत मुंगसे, अनिल देशमुख, पांडुरंग घुले, दत्तात्रय खुळे, साहेबराव कानवडे, अशोक थोरात, मोहनराव करंजकर, गजेंद्र अभंग, रोहिदास पवार, बाळासाहेब शिंदे, संतोष हसे, विलास कवडे, सीताराम वरपे, विष्णुपंत राहटळ, इंद्रजित खेमनर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी रमेश धुळगट, बाजीराव सातपुते, कारभारी गाढे, माधव पांडे, नामदेव थिटमे, कारभारी गीते आदी प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि बाजार समितींची निर्मिती केली. शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी सुरू केलेला बाजार समितीचा निर्णय हा पुढे संपूर्ण देशात राबवण्यात आला. बाजार समिती हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र आहे. अत्यंत काळजीपूर्वक अशी वाटचाल आपल्या बाजार समितीची आहे. बाजार समितीतील व्यापारी चांगले असून शेतकऱ्यांसाठी चांगल्या सुविधा आहे. बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांचे काम चांगले असून सोनुशी सारख्या दुष्काळी भागात टँकरनं पाणी देऊन टोमॅटो उत्पादन करणाऱ्या कारभारी गीते यांसारख्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे. निमोन, घारगाव, आश्वी, साकूर या ठिकाणी बाजार समितीच्या शाखा लवकरच सुरू होणार असून वडगाव पाण येथील बाजार समितीचे काम शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाकांक्षी आहे. तालुक्यात उत्पादित होणारे डाळिंब तालुक्यातच विकले गेले पाहिजे अशी व्यवस्था बाजार समितीने निर्माण करावी. बाजार समित्यांना आगामी निवडणुकांसाठी येणारा खर्च हा न पेलवणारा आहे, तो सरकारनेच केला पाहिजे असंही ते म्हणाले. ग्राहकाला स्वस्त साखर मिळाली पाहिजे, ग्राहकाला स्वस्त दूध मिळालं पाहिजे, ग्राहकाला स्वस्त शहरातली ती मंडळी त्यांना भाजीपाला स्वस्त मिळालं पाहिजे, ग्राहकांना जे शहरातली मंडळी त्याला डाळिंब स्वस्त मिळालं पाहिजे, फळं स्वस्त मिळालं पाहिजे. बरोबर आहे, चुकीचं आहे काय, स्वस्तही पाहिजेच ना, सगळ्यांना पाहिजे. परंतु स्वस्तही शेतकऱ्याच्या खिशात हात घालून करायची जी पद्धत आहे ना, ती चुकीची. एवढं शेतकऱ्याला मारायचं आणि मग शहरात स्वस्तही करायची, हा भाग सरकार ही स्वस्तही करण्याचा प्रयत्न शेतकऱ्याला मारून जो करत आहे, त्यांनी सरकारनं हा भाग उचलला पाहिजे आणि ती स्वस्तही ठेवली पाहिजे. स्वस्तही असलीच पाहिजे. तो महागाईचा इंडेक्स असतो, तो दाखवला जातो किती महागाईचा इंडेक्स आहे. तो खाली दाबण्याकरता कोणाला दाबायचं, शेतकऱ्याला दाबायचं. हे काय बरोबर नाही. स्वस्तही ही असली पाहिजे, त्याचा कंट्रोल असला पाहिजे, पण त्याला वेळ जावा येईल त्यावेळेस सरकारनं त्याच्यात हस्तक्षेप करून ती स्वस्त केली पाहिजे. त्याकरता सरकारनं 4 पैसे घातले पाहिजे. शेतकऱ्याला मारून जर करायला लागलो तर हा शेतकरी माती मोल होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याच्या सगळ्या अडचणीतून आपण जात असताना आपल्या सगळ्यांना दिसतंय. तर सभापती शंकरराव खेमनर म्हणाले की आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ आणि पारदर्शक कारभार असलेली या मार्केट कमिटीचा राज्यात मोठा लौकिक आहे. बाजार समितीला यावर्षी 3,93,00,000 नफा झालाय. बाजार समितीत कांदा आणि टोमॅटोची खूप मोठ्या प्रमाणावर आवक होते. त्याचप्रमाणे डाळिंबाचंही मार्केट आपण सुरू केलंय. व्यापारी, शेतकरी, मापाडी आणि हमाल या सर्वांमुळे आपल्या बाजार समितीची भरभराट झाली आहे. वडगाव पाण येथे 16 एकर जागेवर लवकरच अद्ययावत बाजार समितीची शेतकऱ्यांसाठी उभारणी होणार आहे. बाजार समिती अद्ययावत, शीतगृह, ऑनलाईन सुविधा, शेतमाल तारण योजना सुरू करण्यात आल्या आहे. नव्यानं सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. हमाल मापाडी यांसाठी कामगार भवन आणि व्यापाऱ्यांसाठी व्यापारी भवन, शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवासाची सोय बाजार समितीच्या वतीनं करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले. संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन उपस्थित सर्वच व्यापारी, शेतकरी बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची 14वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना 1959 साली झाली आणि ती सुरुवातीची स्थापना झाली ती अकोला आणि संगमनेर अशी मिळून या 2 तालुक्यांची कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून स्थापन झाली. आणि या मार्केट कमिटीचं काम जे सुरू झालं ते 1962 पासून काम सुरू झालं. 1988 पर्यंत अकोला आणि संगमनेर या दोन्ही तालुक्यांची ही एकच मार्केट कमिटी होती. त्यानंतर 1988 साली या अकोला आणि संगमनेर या दोन्ही मार्केट कमिटी.
यावेळी आमदार थोरात यांच्या हस्ते नवीन शेतकरी निवास आणि माथाडी भवन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सतीशराव गोडगे, सोमनाथ सोनवणे, मारुती कवडे, गंगाधर जायभाये, दिनकर चत्तर, अरुण वाघ, कुसुम रहाणे, सुशील आगले, रमेश आहेर, सुधीर वाघमारे, अवधूत आहेर, उबेद शेख, महेंद्र गुंजाळ, आनंद गाडेकर, विवेक कासार, संजय फड, दादासाहेब गुंजाळ आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेचे नोटीस वाचन सचिव सतीश गुंजाळ यांनी केले. तसेच खर्च 3,57,921 रुपये व बाजार समितीचा वाढावा आहे 93,17,330 रुपये असा झालेला आहे. विषय पुढचा आहे 1/4/2017 ते 31/3/2018. तसेच मागील वर्षी आपला लेखापरीक्षक उशिरा झाले होते, त्यामुळे 1/4/2016 ते 31/3/2017 अखेर कृषी उत्पन्न बाजार समिती संघटनेच्या लेखापरीक्षण अहवालाचे वाचन. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार अवधूत आहेर यांनी मानले. यावेळी शेतकरी, व्यापारी, आडतदार, डाळिंब उत्पादक, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर शाविद शेख, एसएन मीडिया, संगमनेर.